मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव। जगातिक सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारत देश ओळखला जातो। माझ्या तरुण बांधवांनी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा घटक व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून सुमारे 92 योजना घोषित केल्या आहेत। त्यांच्या मदतीने तरुणांनी महिलांनी स्वतःला आत्मनिर्भर करावे। जेव्हा एखाद्या परिवारातील तरुण आत्मनिर्भर होईल तेव्हा समाज आत्मनिर्भर होईल, पर्यायाने देश आत्मनिर्भर होईल, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आज येथे केले। मालेगाव शहर भाजपा आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप आज सटाणा नाका येथील गाडिया भवन येथे खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दुपारी 3 वाजता संपन्न झाला। प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा प्रभारी श्री शशिकांत जी वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन प्रास्ताविक भाजपाचे महानगरपालिकेतील गटनेते सुनील आबा गायकवाड यांनी केले। सदर प्रशिक्षण वर्गात भाजपा इतिहास व विकास 2014 नंतर भारतीय राजकारणातील बदल संघ व भाजपा प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती व भाजपाची भूमिका या विषयांवर भाजपा प्रदेश प्रवक्ता श्री लक्ष्मणजी सावजी, भाजपा नेते प्राध्यापक सुहासजी फरांदे, धर्मजागरणचे प्रदीप आबा बच्चाव आतुंजी वाळुळे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ जाधव, नितीन पोपळे, शहर भाजपा अध्यक्ष मदन बापू गायकवाड, संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप बच्चाव, नगरसेविका सुवर्णाताई शेलार, नगरसेविका छायाताई शेवाळे, नगरसेविका श्रीमती तुळसाबाई साबणे, नगरसेवक भरत बागुल, माजी तालुका अध्यक्ष दीपक दादा पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय भाऊसार, भरत पोकळे तसेच हरिप्रसाद गुप्ता तसेच प्रकाशजी सुराणा, घटन सचिव जयप्रकाश पठाडे, निमगाव मंडळ अध्यक्ष दीपकराव देसले आदी मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा जय श्री राम, वंदे वंदे। कॅमेरा आहे का? संवाद साधला पाहिजे आणि मालेगावला असं मी मागच्या वेळेस आलो, आमदार होतो, इथून गेलो खासदार झालो, त्यामुळे मालेगावला आलो तर मला काहीतरी सांगायला आवडत असतो, कार्यकर्ता अनुभव मिळत असतो, म्हणून आवर्जून त्या ठिकाणी म्हटलं कार्यकर्ता। पण आत्मनिर्भर भारत म्हणून मी मोदी साहेबांच्या सोबत गेल्यानंतर जो विचार त्या ठिकाणी घेतलाय तो आपल्या पुढे आवर्जून मांडू, म्हणून आवर्जून मी तो विषय त्या ठिकाणी सांगितला। सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भामध्ये अनेक मते मतांतरे आपल्या मनामध्ये आहेत, कुणाच्या मनामध्ये त्रागा असेल, कशाला युती केली, कुणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी थोड्यासाठी सत्ता गेली, थोडं नमतं घ्यायला पाहिजे होतं, थोडं अग्रेसिव्ह घ्यायला पाहिजे होतं, हे नको करायला पाहिजे होतं, हे असं अनेक मते मतांतरे कार्यकर्त्यापासून तर पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत। कोणी एकमेकाला दोषारोप देत आहे, कोणी याला करतंय, मला असं वाटतं या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून एक लक्षामध्ये या की 15-20 वर्षापूर्वी जेव्हा युतीमध्ये आपलं सरकार पंचनलं होतं तेव्हा आपण छोटा भाऊ होतो, मुख्यमंत्री शिवसेनेचा होता। या सगळ्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सारखं नेतृत्व आलं आणि त्यांनी एक नवी दिशा, न्यू इंडिया, नवा भारत असतील, मग त्या त्यावेळी ते घेतलेले निर्णय आणि नंतर मग आपण म्हणतो परीक्षेनंतर सांगतो हा प्रश्न असा होता तसा होता, पण परीक्षेला जो जातो जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, म्हणून कदाचित काही घटनांवर मते मतांतर असू शकतील, परंतु या राजकीय परिस्थितीनंतर मला वाटतं पक्षाची भूमिका म्हणून आपण सगळ्यांनी आज एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की मागच्या 5 वर्षामध्ये आपण लक्षामध्ये घ्या की भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून आपलं सरकार म्हणून
जे निर्णय जे धोरण घेतले ते थोडे 5 मिनिटांपूर्वी आपल्या गोळा डोळ्यामध्ये घ्या. जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून या महाराष्ट्रामध्ये 2200 ते 3000 कोटी रुपये लोक सहभाग मिळवला, सीएसआर मिळवला. आणि या महाराष्ट्रात मागच्या 70 वर्षात जेवढे नाले, सिमेंट बांध, माती बांध, नालाखोलीकरण, जलसंधारणाची कामं झाली नाही, तेवढे कामं मागच्या 5 वर्षांमध्ये कोणी गेले असतील तर ते आपल्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारमध्ये झालं. हा पण एक भाग आपण लक्षात घ्या. यांनी काय केलं याची मुळात मुहूर्त वेळेत बलिदानावर झालेली आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, आपल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीरमध्ये बलिदान द्यावं लागलं. दीनदयाळजी उपाध्याय यांना या ठिकाणी संपूर्ण आपलं आयुष्य या ठिकाणी या पक्षासाठी घालवावं लागलं. अटलजींनी आपली पूर्ण हयात घालवल्यानंतर कुठेतरी पक्षाला बरे दिवस दिसायला लागले. आणि आज मात्र हा पक्ष नुसता भारतातला नाही तर जगातला एक नंबरचा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने, कार्यकर्त्या नोंदीच्या दृष्टीने एक नंबरचा पक्ष झालेला आहे. याच्यामागे अनेकांचं बलिदान, अनेक नेत्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या पक्षासाठी या ठिकाणी घातलेलं आहे. आज आपल्याला जो दर अनुभव आपण सगळ्यांना आमंत्रण देताना सांगितलं की सकाळी, आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा विषय पण बऱ्यापैकी मागे लागलेला आहे. जो चीन आपल्याला ज्याने अनेक किलोमीटर आपला जमिनीचा भाग गिळंकृत केलेला होता तो चीनला आपण डोळे उतारायला लागलो. आधी ती परिस्थिती अशी होती त्यांनी आपला भाग गिळंकृत करायचा आणि आपल्या पंतप्रधानांनी याच्या आधीच्या पंतप्रधानांनी 2014 आधीच्या पंतप्रधानांनी फक्त युरोपकडे तक्रारी करायच्या, निषेध नोंदवायचा आणि आम्ही याचं उत्तर देऊ फक्त एवढी भाषा व्हायची. आता मात्र सर्व सीमेवर उत्तर दिलं जात आहे. अशा पद्धतीचा एक भारत जो तुमच्या आमच्या मनातला भारत म्हणजे देशाबद्दल एक आपल्या मनामध्ये जर स्वाभिमान राहिला तरच आपण ताट मानवी चालू शकतो. असा भारत घडवण्याचं काम, आपला स्वाभिमान जागवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या हस्ते या ठिकाणी संपूर्ण भारतभर चाललंय, संपूर्ण जगभर चाललेलं आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.